विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथी विषय मराठी पाठ क्रमांक पंधरा आनंदाचे झाड या पाठाचा सद्य अभ्यासूया प्रश्न एक एका वाक्यात उत्तरे लिहा अ शोग्याच्या झाडावर कोणत्या रंगांच्या फुलांचे घोस लोंबत होते उत्तर शोग्याच्या झाडावर पांढऱ्या रंगांच्या फुलांचे घोस लोंबत होते आ हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर कोणाचा मेळा भरत असे उत्तर हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर रंगीबिरंगी पक्ष्यांचा मेळा भरत असे ई पशुपक्षी कीटक किड्यांचे माहेर कोणते उत्तर पशु पक्षी कीटक किड्यांचे माहेर लेखिकेचा शोगा होते प्रश्न दोन तीन ते चार वाक्यात उत्तरे लिहा अ झाडे आपल्याला काय काय देतात उत्तर झाडे आपल्याला फळे फुले व सावली देतात तसेच झाडे पक्ष्यांना घरे देतात आ शोघ्यामुळे लेखिकेला पक्ष्यांच्या कोणकोणत्या कौन गोष्टींची ओळख झाली उत्तर पांढऱ्या शुभ्र फुलांच्या घोसावर भुंगे रुंची घालत गुंजारो करतात फुलांमधला मध पिऊन फुलांभोवती मधमाशा नाचतात व फुलातला मध अलगत फुल चुक्या चोखतात तांबट पक्षी तुक्तुक -तुक आवाजाचा टनत्कार करतो कोकिळ पक्षी शांतपणे झुलतो तर रागुंचे थवे पराग फस्त करतात पक्ष्यांच्या या गोष्टींची ओळख लेखिकेला शेवग्यामुळे झाली ई लेखिकेला शेवग्याने काय काय दिले उत्तर शोगा लेखिकेचा आवडता मित्र झाला शोग्याने सुंदर पक्षी किडे व कीटकांची ओळख करून दिली लेखिकेचे मनोरंजन केले ज्ञान व आनंद दिला तसेच शोग्याच्या फुलोऱ्याने व रंगाने लेखिकेला रोज नवीन उत्साह दिला प्रश्न तीन कोण कोणास म्हणाले अ दारात कधीही शेवगा लावू नये घरात भांडणं होतात हे झाड तुम्ही तोडून टाका उत्तर असे शेजारच्या काकू लेखी केला व त्यांच्या आईला म्हणाल्या मी हे झाड लावलं ते जोपासण्यासाठी तोडण्यासाठी नाही उत्तर असे लेखिकेची आई शेजारच्या काकूंना म्हणाली ई अहो लोक शेंगा तोडून नेतील तेव्हा नाही का भांडणार तुम्ही उत्तर असे शेजारच्या काकू लेखिकेच्या आईला म्हणाल्या ले। प्रश्नचार गाळलेल्या जागी योग्य शब्द लिया अ हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर टिंबटिंब पक्ष्यांचा अखंड मेळा भरत होता योग्य शब्द रंगीबेरंगी हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर रंगीबेरंगी पक्ष्यांचा अखंड मेळा भरत होता अलगत हवेत तरंगत इवल्या इवल्या चपळ टिंबटिंब झुंबड मला दिसली योग्य शब्द फुलसुक्यांची अलगत हवेत तरंगत इवल्या ओवल्या चपळ फुल चुक्यांची झुंबड मला दिसली ई वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळी रूपं घेत आमचा टिंबटिंब हुबा आहे योग्य शब्द शोगा वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळी रूप घेत आमचा शेवगा हुबा आहे प्रश्न पाच शोग्याच्या झाडावर येणाऱ्या विविध पक्ष्यांची नावे पाठात आली आहेत त्यांची यादी करा उत्तर एक मधमाशा दोन फुलचुक्या तीन तांबट चार कोकीळ पाच राघू सहा पोपट सात बुलबुल आठ चिमण्या नऊ साळुंक्या दहा खंड्या प्रश्न सहा, कार जोडून नवी शब्द बनवा उदाहरणार्थ गीत गीतकार उत्तर अ संगीत संगीतकार आ चित्र चित्रकार ई नाटक नाटककार ई कला कलाकार प्रश्नसात खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा अ, परोपकार करणे वाक्य थोर पुरुषांनी समाजाला परोपकार करण्याची शिकवण दिली आ आधार देणे वाक्य पावसात सापडलेल्या लोकांना रामने आधार दिला ई फन्ना उडवणे वाक्य सागरने डब्यातल्या सर्व गुलाबजामचा फन्ना उडवला ई रुंजी घालणे वाक्य भुंगे बागेतील फुलांवर रुंजी घालतात ऊ सुळकी मारणे वाक्य श्यामने उंचावरून नदीत सुळकी मारली उ पाळत ठेवणे वाक्य पोलिसांनी चोरांना पकडण्यासाठी त्यांच्यावर पाळत ठेवली प्रश्न आठ शोग्याच्या शेंगांपासून कोणकोणते कौन पदार्थ बनवतात त्यातल्या कोणत्याही एका पदार्थाची कृती आई आईबाबांना विचारून लिहा उदाहरणार्थ शेवग्याचं पिठलं उत्तर शेवग्याच्या शेंगांपासून बनवले जाणारे पदार्थ एक भाजी दोन सांबर तीन सूप चार पराठा पाच आमटी शेवग्याच्या शेंगाचे सूप कृती प्रथम शेवग्याच्या शेंगांचे छोटे छोटे तुकडे करून घ्या कढईत थोडे तेल घेऊन जिरे मोहरी कढीपत्ता टाका नंतर त्यात शेवग्याच्या शेंगांचे तुकडे टाका चवीपुरते मीठ दोन ग्लास पाणी कोथिंबीर व धना पावडर टाका हे सूप दहा मिनिटे उकळू द्या विद्यार्थी मित्रांनो आज आपण आनंदाचं झाड या पाठाचा स्वाध्या अभ्यासला थँक्यू